झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमीपत्रात सुरुवातीला अर्थातच भूकंपासंदर्भातल्या बातम्या। पश्चिम महाराष्ट्रासह कोकण आणि मुंबईला भूकंपाचा धक्का बसला। रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5 इतकी होती। गुजरातमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के बसलेत आणि त्यानंतर आज पश्चिम महाराष्ट्रासह कोकण आणि मुंबईला सुद्धा भूकंपाचा धक्का बसलेला आहे। 5 इतकी रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता नोंदवली गेली आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघू शकतोय की महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे भूकंपाचे धक्के जाणवलेत। मुंबई, पुणे, सातारा, रत्नागिरी, सांगली या भागांमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवलेत। रिश्टर स्केलवर 5 इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली आहे। गुजरातमध्येही सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले होते। कच्छमधल्या वामना इथे या भूकंपाचं केंद्र होतं, तर महाराष्ट्रातही भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात 10:58 तसंच पुन्हा 11:45 भूकंपाचे मध्यम आणि सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवलेत। रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5 इतकी मोजण्यात आली आहे। सलग 2 धक्क्यांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या भूकंपाचा केंद्रबिंदू सांगली सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वारणावतीपासून 28 किलोमीटरवर आहे। भूकंपाच्या धक्क्यानं अनेक ठिकाणी नागरिक घराबाहेर आले। डोंबिवलीत सुद्धा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। मुंबई परिसरात सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवलेत। नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी परिसराला सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवलेत। काही ठिकाणी 10 ते 12 तर काही ठिकाणी 5 ते 7 सेकंदांपर्यंत हे धक्के जाणवलेत। तर आज सकाळीच 8:53 गुजरातमध्येही भूकंपाचे धक्के जाणवलेत। भूज आणि कच्छ परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले, तर भूकंपाचा केंद्रबिंदू वामना इथे होता। 12 एप्रिलला इंडोनेशियात झालेल्या भूकंपानंतर आज पुन्हा गुजरात आणि महाराष्ट्रात भूकंपाचे हे धक्के जाणवलेत। 12 एप्रिलला इंडोनेशियामध्ये 8.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता। त्यानंतर आज गुजरातमध्ये सकाळी 8:53 भूकंपाचे धक्के बसलेत, तर महाराष्ट्रातही ठिकठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सुद्धा हे भूकंपाचे धक्के जाणवलेत। पहिला भूकंपाचा धक्का 10:58 आणि दुसरा भूकंपाचा धक्का 11:45 जाणवलाय। आज सकाळी 8:53 4 रिश्टर स्केलचा भूजला एक शॉक आलेला होता, पण तो शॉक 4 रिश्टर स्केल म्हणजे फार मोठा नव्हता, तो काही फारसा अपायकारक किंवा हानिकारक नव्हता, परंतु कोयनेचा शॉक हा त्यापेक्षा थोडासा मोठा होता। आणि त्या लाईनवर आता कोयनेचा मोठा झाल्यानंतर परत भूजला येणार नाही। आता हे कोयनेच्याच बाजूला आला तर एखाद दुसरा आफ्टर शॉक येऊ शकतो, पण त्याचे रिश्टर स्केलवर 5 पेक्षा जास्त मॅग्निट्यूड येणार नाही। तो साधारण 3 ते 3.5 या रिश्टर स्केलच्याच लेवलचा येऊ शकतो। नागरिकांनी घाबरून जाण्याची काही गरज नाहीये, कारण हे अर्थक्वेक त्या एरियामध्ये येतच असतात। हा जवळपास 3-4 वर्षानंतर 5 रिश्टर स्केलच्या जवळपास अर्थक्वेक आलेला आहे। 5.6 रिश्टर स्केलचा अर्थक्वेक 12 मार्च 2000 साली आला होता, त्यानंतर एवढा मोठा शॉक मध्ये फार आलेला नव्हता। झी 24 तास एक पाऊल पुढे।